नमस्कार, मी पूजा अल्ट्रा न्यूज मधून. आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे पप्पू पांडे नावाचा एक मुलगा सकाळपासून नदीच्या काठावर उभा आहे आणि या गोष्टीला मोजून 5 तास झालेत. तर जाणून घेऊया तो इथे का उभा आहे. तर पप्पू, तुला माझा आवाज ऐकू येतोय? हो येतोय येतोय. मी तिकडे येऊ शकते? नाही नाही, यायचं नाही, उडी मारे ना, उडी मारे इथे नाही यायचं. हा पप्पू परीक्षेत पास होणी इथे का उभा, याचं कारण आपण जाणून घेऊया थेट पप्पू कडून. पप्पू प्लीज, मला थोडं बोलायचं तुझ्याशी. मी तिकडे येऊ शकते प्लीज? एवढा आग्रह करत आहे तर या. फायनली पप्पू आपल्याशी बोलायला तयार झालाय, तर जाणून घेऊया याचं कारण. पप्पू प्लीज, उडी नको मारूस. तर पप्पू मला सांग की काय कारण आहे की तू इथे नदीच्या काठावर का उभा आहेस? मी दिसतोय ना. ए हा दिसतोय का रे? हा अरे दिसतोय दिसतोय. बोल, ह्यातून आवाज येतो? हा हॅलो, हा येतोय येतोय. बोल तर सांग काय कारण आहे. मी नदीच्या काठावर उभा आहे कारण कारण आता आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे की सकाळपासून पप्पू इथे का उभा आहे नदीच्या काठावर, तो का उभा याचं कारण आता जाणून घेऊया. पप्पू सांग. मी नदीच्या काठावर उभा आहे कारण कारण एक्सक्लुसिव्हली आपल्या अल्ट्रा न्यूज वर याचा खुलासा होणार आहे की पप्पू इथे का उभा आहे याचं कारण आता आपल्याला कळणार आहे थेट आत्ताच. बोल पप्पू. सांगू ना? हो सांग ना. मी नदीच्या काठावर उभा आहे कारण मी काठावर पास झालोय ना. हे